गुड न्यूज मिस्टर मोहिते, निखिल आता बरा आहे. अहो, ट्रीटमेंटला खूप चांगला रिस्पॉन्स देतोय तो. खरं तर डॉक्टर, याचं सगळं श्रेय तुम्हाला आहे. नाही, खरंच तुम्ही त्याला नवं जीवन दिलं. अहो, एवढ्या गंभीर अपघातातून पण इतक्या लवकर रिकव्हर होणं सगळ्यांना शक्य होत नाही. निखिल तसा खूप स्ट्रॉंग आहे. हो, पण त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे, त्यामुळे काही दिवस त्याला व्हीलचेअरचा वापर करावा लागेल. काही दिवस म्हणजे डॉक्टर? जास्त दिवस नाही हो. अहो, रेग्युलर औषध, मसाज आणि व्यायाम दिला ना तर पहिल्यासारखाच तो चालायला लागेल. खरंच ना डॉक्टर, की तुम्ही माझ्या समाधानासाठी सांगताय? मुळीच नाही. बघा, तुम्ही खरंच तो व्यवस्थित चालायला लागेल. बरं, आता मला आणखीन काही पेशंट्सना व्हिजिट द्यायची आहे. तुम्ही काम करा ना, तासाभरात माझ्या केबिनमध्ये या, आपण तिकडेच बसून बोलूया. ओके ओके डॉक्टर. कुणाल बाबा. माधवराव, तुझ्या हातची कॉफी खतरनाक. थँक्यू. अरे गौरीताई. अरे गौरी वहिनी, तुमचीच वाट बघत होतो मी. तुम्ही कधी आला? हा काय, आताच येतोय. बर, निखिल कसा आहे आता? बरे आहेत ते. मी ऍक्च्युली तिकडेच येणार होतो हॉस्पिटलमध्ये, तेवढ्या तुम्ही इकडे आलात. कुणाल बाबा, गौरीताई आल्या म्हणून तुम्हाला आनंद झाला हे कळतंय मला, पण त्यांना आधी बसू तर दे. हो, तुम्ही उभ्या का, बसा ना. नको नको, घरातली कामं पडली असतील. अहो, कामांचं काय घेऊन बसलात, मी आहे ना. तुम्ही जा आतमध्ये, फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी गरमागरम चहा घेऊन येतो. ओ येस येस, या मिस्टर मोहिते, बसा. मिस्टर मोहिते, या पेपरवर साइन करा. हे पेपर्स? मी तुम्हाला म्हणालो होतो ना की निखिल आता पूर्णपणे बरा झालाय. मी त्याचे सगळे रिपोर्ट्स चेक केलेले आहेत, तुम्ही त्याला घरी घेऊन जाऊ शकता. आज? वाय नॉट. हे निखिलचे डिस्चार्ज पेपर्स आहेत आणि काही रिपोर्ट्स आहेत. थँक्यू थँक्यू डॉक्टर. यू आर मोस्ट वेलकम. निखिलच्या पायाचा मसाज आणि व्यायाम कसा करायचा याची सविस्तर माहिती तुम्हाला सिस्टर देतीलच, पण पुढचे काही महिने निखिलला चेकअपसाठी आठवड्यातून एकदा तरी यावं लागेल. शुअर डॉक्टर, शुअर. हे पेपर्स साइन करून मी बाहेर देतो. टेक केअर. थँक्यू. मम्मा, तू खरंच परमिशन दिलीस कुणाला हॉस्पिटलला जायची? रेडी आहेस का? त्याचा काही नेम नाही ग. आत्ता म्हणतोय जातोय, थोड्या वेळाने येऊन म्हणेल आता माझा मूडच नाहीये, मला झोपच आली आहे, मला आता पेंटिंगच करायचंय. मंजिरी मॅडम, गौरीताई घरी आल्या. हो का? चला आलेच. हॅलो मंजिरी. हॅलो, बोला भाऊजी. गौरी जस्ट घरी पोचली आहे. आणि निखिलही पोचतोय. सांगताय काय? हो हो, अगं डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला, आम्ही घरी येतोय. ग्रेट, आम्ही स्वागताची तयारी करतो. ठेव फोन. ओके ओके. काय? गेस व्हॉट? भाऊजी निखिलला घेऊन घरी येतात. ताई, ताई भाऊजींचा फोन आला होता, निखिलला डिस्चार्ज मिळाला, त्याला घेऊन ते घरी येतात.
कुणाल बाबा कुठे निघालात? हॉस्पिटलला. अहो तुम्हाला हॉस्पिटलला जाण्याची काही एक गरज नाहीये, कारण हॉस्पिटल वालेच इकडे येत आहेत. काय? निखिल बाबाच इकडे येत आहेत. अरे सई, कोणी सांगितलं तुला? साहेबांचा फोन आला होता आणि एव्हाना ना ते तिकडनं इकडे यायला निघाले पण असतील. सई, पण तुम्ही मला जास्त प्रश्न विचारू नका, कारण ही गोड बातमी मला गौरीताईना सांगायची. अरे माझं ऐक तरी. काय? निखिलचं जंगी स्वागत तरी करूया. तेवढा वेळ आहे का आपल्याकडे? अरे हो, त्याची रूम ऍटलीस्ट व्यवस्थित करून ठेवूया यार. अहो गौरीताई नेहमीच त्यांची रूम व्यवस्थित करून ठेवतात. गौरी वहिनी पण ना, मग काय करूया तरी काय? आपण ना एक गोष्ट करू शकतो. काय? निखिल बाबांच्या आवडीचे पदार्थ बनवायचे आणि त्यांना खाऊ घालायचे. हे ग्रेट आयडिया. तू किचन मध्ये कामाला लाग, मी तुला तिथं मदत नाही करू शकत. माहित आहे मला ते. मी ऋतू केतकीला विचारतो त्यांचं काय प्लॅन आहे. ओके ओके, चल चला. गौरी गौरी काय झालं? गौरी निखिल घरी येतोय. खरं सांगताय? अगदी खरं. अगं काकांचा फोन आला होता, निखिलला डिस्चार्ज मिळालाय. डॅड, तुम्ही तुम्ही कधी आलात? कळलंच नाही. नीरजा कशी आहेस? खर तर अशा मनस्थितीमध्ये तुला हा असा प्रश्न विचारण म्हणजे वेडेपण आहे. पण डॅड, डॅड आय एम सॉरी, मी असं वागायला नको होतं. नाही बेटा, जे काय झालं तर तुझी चूक आहे असं मला अजिबात नाही वाटत. स्वतःला तुझ्या जागी ठेवून विचार केल्यानंतर जाणवतं की नाही आहे तुझी चूक. कदाचित मी तुझ्या जागी असतो तर मी सुद्धा. माझ्यामुळे खूप त्रास झाला ना? नाही नाही नीरजा, नाही नाही ग सोन्या, तुझ्यामुळे काही नाही त्रास झाला. तुझ्यावर माझा राग सुद्धा नाही आहे. तू अशी का वागलीस याच्या पाठीमागचं कारण जाणून घ्यायचंय मला. नीरज, तू आमच्यापासून अचानक एवढी लांब निघून गेलीस की तुझा प्रॉब्लेम, तुझी घुसमट मला मामाला सांगावीशी सुद्धा वाटली नाही तुला. तू अचानक एवढी परकी झालीस आम्हाला. अगं चुकून तुला काय झालं असत तर मग आम्ही काय केलं असत? तुला आमचा विचार सुद्धा नाही करावा असं वाटला. डॅड तसं नाहीये, पण सगळंच खूप साठवून राहिलं होतं मला. खूप खूप घुसमट होत होती आतल्या आत. डॅड, मी निखिलला भेटायला हॉस्पिटलला गेले होते तेव्हा तिथे त्याची बायको आली, त्याचे आजोबा, आत्या, सासू सासरे सगळ्यांना घेऊन. ते सगळे तिच निखिलच्या बायकोचं खूप कौतुक करत होते. निखिलला आणि तिला जोड्याने गावी बोलवत होते आणि मी मात्र परक्यासारखी एका कोपऱ्यात उभी राहून हे सगळं बघत होते. डॅड, ते प्रेम, ती आपुलकी, त्या सगळ्यावर माझा हक्क होता ना? ते सगळं मला मिळायला हवं होत. आता तुमच्या लाडक्या वाहिनीवरचेच म्हणजे स्टार प्रवाहावरचे व्हिडिओ तुम्ही कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.